पुणे ते कन्याकुमारी बाइक सायकल राईड दिवस दहावामध्ये आपलं सहर्ष स्वागत करताना तुमचा दुबईकर दादूस. आणि आज आपला प्रवास करायचा आहे हरिपॅड. काल जे वस्ते राहिलो तिथून ते पुढचा ठिकाण 140 ते 150 किलोमीटर व्हायची शक्यता आहे. आता उरलेत आपले फक्त 213 किलोमीटर टू कन्याकुमारी. तर आमची आवडावर चालू आहे. हाय घासी व्लॉग, हाय घासी व्लॉग, लाईक शेअर कमेंट डन. त्यांचे व्हिडिओ नक्की बघा, जबरदस्त त्यांनी व्हिडिओ बनवले, तुम्हाला नक्की आवडतील. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी हर हर. पुन्हा एकदा 10व्या दिवशी शिवरायांची गर्जना करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत. चला भेटूया उजेडामध्ये. आता 10 किलोमीटर राईड झालेली आहे आतापर्यंत, एकदम फ्लॅट अँड डाऊन हिल, लिटल लिटल डाऊन हिल. 15 किलोमीटरचा टप्पा पार झालेला आहे आणि 50 मिनिटं लागले आहेत. एकदम जबरदस्त शानदार आणि जिंदाबाद क्लायमेट चांगला आहे. 2 लेनचा रोड आहे बट ओके. आणि एकदम थंड वातावरण, आता गरमी चालू होणार आहे थोड्याच वेळेला. चकमक 20 किलोमीटर झाले एक तासाभरात. हासेवला पाणी पिताना मी दादा पाणी आणा गेलेला आहे आणि इकडे लॉटरीचा वेळ जामच आहे. रस्ते रस्ते तुम्हाला लोक सायकल अशी लॉटरी ऐकायताना दिसते. एव्हरी 10-15 किलोमीटर आम्ही अलग अलग ब्रँडचे पाणी पिताना आता हा भेटलेला आहे गिरी निघाली. करुणागपल्ली समोर आहे कोल्लम, लेफ्ट आडोर, काय नावं दिलीत. 40 किलोमीटर, 2 तास 20 मिनटं. पाण्याचे बॅग पाठीमागचे भरलेले आहे, इथं 2 बाटली टाकलेल्या आहेत. हे दोघाही पण आता बाटल्या भरलेल्या आहेत. टी काफी, पेट्रोल पंप, HP. कोल्लम बायपास ब्रिज, सुंदर अशा चायनीज नेट्स. अठ्ठेचाळीस किलोमीटर झाले आहेत मोजून. आता 2 किलोमीटर नंतर ब्रेकफास्टचा टाईम होणार आहे. 50 किलोमीटर टप्पा पार, 4, 5, 6 ब्रिज पार करत डेज रेस्टॉरंट करून चालू आहे. 50 किलोमीटरची जर्नी बोलायला गेला तर एकदम दिलदिलीत रोड, फ्लॅट रोड, हे 2-3 पूल लागले बट रोड एकदम जबरदस्त शानदार आणि जिंदाबाद. काहीच त्रास नाही, लेवलचे लेवल एकदम सपाट. आता कन्याकुमारी बाकी 165 किलोमीटर फक्त इथना. तर आता ब्रेकफास्ट करूया, मजा येत आहे. कोट्टयम सिटी, 60 किलोमीटर झालं. या 10 किलोमीटरमध्ये हे लास्ट छोटे छोटे दरडी होते, एकदम माई बाई बारीक बारीक, तेवढा त्रास नाही झालाय बट होते. 70 किलोमीटर झालेले आहेत. 75 किलोमीटर झालेत. नवाई कुलम गाव आणि चढण उतरण चालू झालेलं आहे छोट्या छोट्या 200 मीटरच्या. आता उतरण पुढे गेलं परत चढण. घाटांचा राजाची नवीन पदवी निघालेले सुमितजी पाटील पुन्हा एकदा घाट सर करताना अग्रेसर आहेत. या 85 किलोमीटरमध्ये लास्ट 15 किलोमीटरमध्ये छोट्या छोट्या 300-400 मीटरच्या चढणी आहेत पण दमवत आहे. काल एकदम फ्लॅटच होता पण आज कंटिन्यू पहिला 50 किलोमीटर मस्त फ्लॅट आलो. रिमेनिंग आता हे 35 किलोमीटर झाले आहेत ना, त्यातले 15 किलोमीटर खालती वरती. आता जेव्हा तर होईल 100 किलोमीटरला आणि लाईक शेअर डाऊन इष्णू काशे ब्लॉग्स, लाईक शेअर डाऊन करून टाका. सर्व मेमरी कार्ड संपलेले, त्यासाठी मी आता मोबाईलमध्ये आजचा जो व्हिडिओ हा असा त्या बघत आहो ना, तो मोबाईलचाच आहे. आता आपण गोपुरला शिफ्ट करणार आहोत. सर थँक्यू. एक विच लोकेशन इज दिस? चेतन बारा. गोपी सर हॅविंग DTP सेंटर अँड दे हेल्प मी अँड वी विल कॉपी अवर डाटा फॉर 1 आवर, वी विल पे हिम. अँड दिस इज अ शॉप, दिस इज चेतन बारा स्टेशन बस स्टॉप. मेमरी कार्ड डाटा कॉपी करून टाकला, तोपर्यंत तुम्ही जवायचं टाईम. दम बिर्याणी अवेलेबल, बाकी काहीच व्हेजिटेरियन आयटम अवेलेबल नाहीत, त्यामुळे नाहीला जास्त व्हेज जेवायला लागत आहे. ह्याच्या ब्लॉग टाईम लॅप्स काढत आहेत, त्यांच्या युट्यूबवर जाऊन बघा. टाईम लॅप्स एकदम सुंदर आलेले आहेत जेवणाचे पण. 2 वाजवलं कॉपी करेपर्यंत. आता स्विच टू गोप्रो. सध्या बघतो गोप्रोची शूटिंग आहे. सकाळपासून जे व्हिडिओ बघितले 85 किलोमीटरपर्यंत, जो पण फुटेज आहे तो होता मोबाईलचा.
आणि त्यात जेवण पण घेतलं. डीटीपी सेंटरमध्ये काम केलं आपण. डीटीपी सेंटर, थँक्यू. आता अजून 60 किलोमीटर तरी गाडी मारावी लागणार, 60 ते 50. आटिंगलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. डोंगरा डोंगरावर आहे आणि डोंगरावती रोड गणपती अप्पा ओरिया ह्या राईट रोडवर पण गाड्या एस टीच्या केरलाच्या केरला एस टीला फास्ट मारतात. किलोमीटर झाले 90 किलोमीटर म्हणजे आटिंगलमध्ये बसवला होता. सेम सेम आठवण आली कर्नूल ची. कर्नूलचे रोड पण असेच. 103 किलोमीटर झालेला आहे. काय मध्ये अडचण आली वॉशरूम चे, तर इंजिन ऑइल बीपीसीएल एच पी सी एल पेट्रोल पंपावर जाऊन फ्रेश होऊ शकता तुम्ही. तर 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन गाडी पुढच्या दिशेने रवाना. 103 किलोमीटरमध्ये गेली 30 किलोमीटर ना. 500 मीटर चढाई, 1.5 किलोमीटर उतर. 500 मीटर चढाई, 1.5 किलोमीटर उतर. असं चालू. काजा कुठं हा फ्लायओव्हर 2 किलोमीटर असतो मोजून 2 ते 2.5. त्याच्या कुट्टम फ्लायओव्हर आता संपला तरी चालू झालाय. इन्फोसिस वगैरे आय टी पार्क सर्वांना पाहून राईट साईडला समोर कन्याकुमारी. कन्याकुमारी 96 साईडला काहीतरी पेंटिंग काढलेली आहे. राईट साईडला दुबईतली फेमस सुपर मार्केट चेन जेनू. नंतर लेफ्ट घेतलेला आपण. कन्याकुमारी 87 किलोमीटर बाकी. हा समोरचा राऊंड अबाउट आहे, तो राईट घ्यायचा आहे कन्याकुमारी साईडला. ह्या साईडला आपल्याला एक गाव गेला का एक गाव आला, एक चढण गेली का एक चढण आली. आता आहे पुरुजुकुजी 131 किलोमीटर झालं आतापर्यंत, पण अक्षरशः दम निघलाय. छोट्या छोट्या दरडीने दम काढलाय साप. एकदम 10 डिग्री 20 डिग्रीच्या चढणी आहेत. कंटिन्यू 20-30 किलोमीटर लाईत चालू आहे. दमवलं. अजून थोडासा बाकी आहे चढण. 132 किलोमीटर झालं आहे. 90 किलोमीटर अंतरावर आपल्याला बघायचं लॉज राहायचं. 141 किलोमीटरची राईड झालेली आहे आणि आपण राईड संपवूया.
बरं बघितला रोहिणी टुरिस्ट होम. हा आहे रोहिणी टुरिस्ट होम. सायकल इथं पार्किंग केलेले आहेत, बातचीत झालेली आहे, 50 रुपये डिस्काउंट दिला, 850 मध्ये डन झालेलं आहे. तर भावांनो रूम दाखवली तुम्हाला, जेवण पण झालेलं आहे आणि आत्ता जो प्रवास आहे 10 दिवसाचा तो 50 ते 60 किलोमीटरपर्यंत एकदम मस्त झाला फ्लॅट रोड. पण नंतर पुढे बारीक बारीक अशा छोट्या छोट्या गावांच्या खूप चढणी आल्या, शेवटला पण चढणी होत्याच. तर आजचा दिवस जरा दमछाक झालेला आहे आणि अशा प्रकारे 10 दिवससुद्धा संपलेला आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला आले जाम झोप, आता आम्ही झोपतो.